बाबूगेनू मंडळ ट्रस्टची श्रींची मूर्ती। नवसाला पावणारा हा बाप्पा यावर्षी 48 वर्षांचा होतोय। हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्टने 1970 साली सुरू केलेल्या या गणेश उत्सवाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत। आता तुम्ही म्हणाल की गणेशोत्सवाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि बाप्पा तर 48 वर्षाचा आहे, असं कसं? तर त्या असं कसंचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकवावं लागेल। हे आहे सन 1970। यावर्षी वसंतराव हगवणे, श्रीकांत भोसले, लखन परदेशी, सुरेश शास्त्री, जयंत कुटे, विश्वास शितोळे आणि शिवाजी मुंजुमले यांनी तुळशीबाग येथे हुतात्मा बाबूगेनू मंडळाची स्थापना केली आणि या मंडळातर्फे पहिला गणेशोत्सव साजरा करण्यात आला। धूमधडाक्यात गणरायाचे आगमन झाले। शास्त्रोक्त पद्धतीने आणि यथाविधी सर्व दिवस पार पडले आणि मंडळाच्या पहिल्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले। अशा प्रकारे मंडळाने पहिल्या 2 वर्षी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले। त्यानंतर 3 वर्षात वसंतराव हगवणे यांच्याच अध्यक्षतेखाली श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। हीच ती मूर्ती जी आजही भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध आहे आणि नवसाचा गणपती म्हणून त्याची सर्वदूर ख्याती पसरलेली आहे। हुतात्मा बाबूगेनू मंडळाची रजिस्टर नोंदणी 1992 साली माननीय श्री बाळासाहेब मारणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली। त्यांनी 1991 साली अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती आणि आजही मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात। 1992 पासून हुतात्मा बाबूगेनू मंडळाचे नाव बदलून ते हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट असे करण्यात आले। हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्टचे वैशिष्ट्य म्हणजेच ट्रस्टने आपल्या देखाव्यांमध्ये ठेवलेलं नाविन्य, लक्षावधी नागरिकांना आनंद देणारा कलापूर्ण भव्य देखावा हे मंडळाचे प्रतिवर्षीचे वैशिष्ट्य आहे। हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्टचा देखावाही पुणेकरांच्या मनात सदैव उत्सुकतेची बाब बनून राहिलेली आहे। विचार आणि सुयोग्य आयोजन यांच्या बळावर मंडळाने आजवर उभारलेला प्रत्येक देखावा प्रशंसनीय ठरला आहे। यामध्ये 1981 ते 1985 या काळात ट्रस्टने सादर केलेला नगारा आणि विद्युत रोषणाई यांच्या जुगलबंदीचा देखावा, कर्नाटकातील बदामी लेण्यातील शिवालय, गणेश विवाहाचा भव्य देखावा, राजहंसाच्या पंखावर तेजोमहाल हा सुंदर देखावा, श्री कृष्णाचे विश्वरूप दर्शन, चाफेकर बंधूंनी केलेला रँडचा वध, नयनरम्य असा समुद्र मंथन हा पौराणिक देखावा, गंगा अवतरण, नितीन देसाई यांनी साकारलेला देवदास चित्रपटातील चंद्रमुखी महाल हा देखावा, अष्टलक्ष्मी मंदिर हा सुंदर देखावा, ब्रह्म मंदिर हा देखावा, गजगणेश मंदिर हा 120 फूट उंच देखावा, गणेश महाल, अजंठा लेणी 45x150 फूट असा भव्य देखावा, बालगंधर्व देखावा, आग ओकणारा ड्रॅगन, अंकुर वट मंदिर, बाजीराव मस्तानीचा सेट, मिशन काश्मीर हा सुंदर देखावा, राजा शिव छत्रपतींचा सेट, भक्ती मंदिर, राजा रवी वर्मा सेट, व्हाईट हाऊस हा सुंदर देखावा, 2000 ते 2009 जीवन रणवीर यांनी उभारलेले सेट, श्री दत्त जन्म देखावा।
या सर्व देखाव्यांनी भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं आहे. आजही आपल्या नातवंडांसोबत येणारे वयोवृद्ध आपल्या नातवंडांना त्यांच्या काळात पाहिलेल्या देखाव्यांविषयी बोलताना नॉस्टॅल्जिक होताना दिसून येतात. ट्रस्टच्या या विविध नाविन्यपूर्ण देखाव्यांमागील सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर तो कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा. त्यांनी साकारलेले देवदासमधील चंद्रमुखी महाल, दिशा मंदिर, राजहंसाच्या पाठीवर साकारलेला तेजो महाल हे देखावे आजही भाविकांच्या मनात ताजे तवाने आहेत. शिवाय आजही नितीन चंद्रकांत देसाई यांची सोबत ट्रस्टला आहे. हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्टची आणखीन एक खास ओळख म्हणजे मंडळ साजरा करत आलेला दहीहंडी उत्सव. हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्टची दहीहंडी ही पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते. ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून गोविंदा पथके या ठिकाणी येत असतात. तर हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक येथे गर्दी करतात. गर्दीचा महासागरच जणू इथे उसळलेला असतो. ही दहीहंडी मंडळाच्या खूप आधी अगदी ब्रिटिश काळापासून चालत आलेली आहे, त्यामुळे तिला ब्रिटिशकालीन दहीहंडी असंही जुन्या जाणत्या लोकांकडून बोललं जातं. हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट स्थापनेपासून आत्तापर्यंत गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाबरोबरच शिवजयंती उत्सवही तेवढ्याच जोशात आणि उत्साहात साजरा करत आलेला आहे. मंडळाच्या स्थापनेपासून ते सन 1990 पर्यंत मंडळातर्फे शिवजयंती सप्ताह साजरा केला जात होता, ज्यात शिवस्तुतीपर व्याख्याने, पोवाडे, भारुडे सादर करून समाज प्रबोधन केले जात असे. 1990 नंतर शिवजयंती सप्ताह बंद करून त्याऐवजी रक्तदान शिबिरे घेण्यास सुरुवात झाली. ट्रस्टतर्फे दरवर्षी किमान 5,000 रक्तदाते रक्तदान करतात. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल 1992 ते 1996 असे सलग 5 वर्ष पुण्यातील ससून हॉस्पिटलने सन्मानित केले आहे. त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब मारणे यांच्या विनंतीवरून तो पुरस्कार इतर मंडळांना द्यायला सुरुवात झाली. विविध उत्सवांबरोबरच हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्टने अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमही राबवले आहेत, ज्यामध्ये 1986 साली नाणे टंचाईच्या काळात नाणे वाटप असेल किंवा 1993 साली किल्लारी भूकंपात भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी नगरवासियांच्या गाड्या धुवून पुसून जमा केलेला भरघोस निधी असेल किंवा 2004 मध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बेघर झालेले संपूर्ण एक गाव दत्तक घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे असेल किंवा आजही सुरू असलेल्या ना नफा ना तोटा या तत्वावर वस्तू विक्री, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य, गणवेश आणि शालेय फी, रक्तदान शिबिरे, वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था असे अनेक सामाजिक उपक्रम ट्रस्टकडून आजही राबवले जातात. त्याचबरोबर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील युवकांना वाव देण्यासाठी ट्रस्टने आपल्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग असलेल्या क्रॉस कंट्री बॉक्सिंग आणि क्रिकेट आदी लोकप्रिय खेळांच्या स्पर्धांचं तसेच नृत्य स्पर्धांचं आयोजन केले होते. आजही हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची उभारणी करून ठेवलेली आहे, ज्यामध्ये सार्वजनिक वाचनालय, नागरी तक्रार निवारण केंद्र, रक्तदात्यांची संपर्क वही अर्थात ब्लड डोनेशन डायरी यांचा समावेश होतो. तर या तुमच्या आमच्या सर्वांच्या जवळच्या हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्टचा नवसाचा गणपती अर्थात आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा
यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय, ज्यांच्या कल्पनेतून आणि निर्णयांमधून दरवर्षी भाविकांना काही ना काही नवीन पाहण्याची संधी लाभते, असे ट्रस्टचे कार्यक्षम अध्यक्ष हे भाविकांना काय म्हणतात ते पाहूयात। नमस्कार, मी बाळासाहेब मारणे हुतात्मा बाबा विनोबा ट्रस्टचा अध्यक्ष गेले अनेक वर्ष काम पाहत आहे। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला ही संधी दिली। तसं बघायला गेलं तर मंडळ स्थापन झाल्यापासून कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम करत आहोत। आपल्या सगळ्यांना आनंद होतो आहे सांगताना की ह्या वर्षीचे जे वर्ष आहे ते सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। मंडळ 50व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि आपण जो आमच्या मंडळावरती आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल सगळ्यात प्रथम मी आपले आभार मानतो। ह्यापुढेही तो असाच राहावा आणि मंडळाच्या वतीने मी आपल्याला एक खास करून सांगण्याची इच्छा आहे की आम्ही ह्या वर्षी गेले 50 वर्ष जे काम विविध देखावे सादर केले त्या देखाव्यापेक्षा एक वेगळं पण ह्यावर्षी आहे। ह्यावर्षी मंडळाच्या वतीने पानिपत मूवी जी येणार आहे त्याच्या रिलीज व्हायच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी त्यामधला सेट या ठिकाणी उभा करतो आहे। 105 फूट उंच आहे आणि जवळजवळ 280 फूट लांब। सांगली आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी महाभयंकर महापूर त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी बरंच नुकसान झालेलं आहे। सांगली असेल कोल्हापूर असेल, मंडळाने त्या संपूर्ण भागामध्ये 1 लाख रुपयाचा निधी मदतीसाठी आम्ही मंडळाच्या वतीने त्या ठराव करून निर्णय घेतलेला आहे की आम्ही तो निधी त्या ठिकाणी मदतीसाठी देणार आहोत। अनेक उपक्रम आहेत, आपलं प्रेम आणि श्रद्धा आपला विश्वास असाच मंडळावरती राहू द्या आणि हे सगळं काम करत असताना आपलं पण सहकार्य पाहिजे। मंडळाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण गेले 50 वर्ष मंडळावरती जो विश्वास दाखवला आहे असाच विश्वास तुम्ही इथून पुढे दाखवावा, प्रेम दाखवावं, श्रद्धा ठेवावी, हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। हुतात्मा बाबांनी मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। मौर्या मौर्या मौर्या।